नमस्कार, सितांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहे मी. तर काल बाजारात गेले, खूप सारी कोथिंबीरच कोथिंबीर होती, तर मग मी घेऊन आले, म्हटलं चला आज वडी बनवूया. तर आता पहिले ना कोथिंबीर साफ करून घ्यायची आहे, आणि कवळे कवळे देत असले ना का ते पण घ्यायचे त्याच्यासोबत. तर अशा पद्धतीने मी कोथिंबीर साफ करून घेते. मैत्रिणींनो, नवीन कुणी चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. तर अशा पद्धतीने मी कोथिंबीर सर्व साफ करून घेतले. आता ही कोथिंबीर आहे ना, आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि या कोथिंबीरमध्ये ना माती वगैरे भरपूर असते, नाही तर मग ती कचकच लागते. असं खळखळून दोन पाण्याने स्वच्छ मी धुवून घेते, दोन तीन पाण्याने. आणि नंतर मग तिला थोडं पाणी निथरून घ्यायचे आणि कापून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता खूप असं बघा पाणी किती खराब खराब आणि मातीवाला आहे. अशा पद्धतीने मी धुवून घेत आहे. आणि आता ही चाळणीत काढून घ्यायची. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करा, कारण असं आहे का व्हिडिओ बघतात पण कुणी लाईक करत नाही, तर नक्की एक लाईक करत जा, कारण लाईक करायला आपल्याला काही पैसे लागत नाहीत. आता इथे मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे, आणि ह्याला मस्त पाणी न टाकता वाटून घेतलं आहे. आता हे एका डिशमध्ये मी काढून घेते. तर आज आपण थोडीशी वेगळी अशी ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत. आता इथे मी एक भांडं घेतले आणि आता इथे एक चाळण घेते पीठ चाळून घेण्यासाठी. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतले. त्यानंतर ह्याच वाटीने मी दोन वाट्या बेसन पीठ घेणार आहे. आणि आणखीन एक वाटी घेते, म्हणजे बराबर होते, कारण मग जास्त पीठ पीठ नाही लागणार. कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे मी, तर तुम्ही हे कमी जास्त प्रमाण करू शकता. आता पीठ बघा आपण चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आता दोन्ही हे आपण टाकून घेतले. आता आपण हे पिठामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून पीठ हे भिजवून घ्यायचं आहे. तर खूप पातळ करायचं नाही, मी तुम्हाला दाखवते ना व्हिडिओमध्ये तसं करा. छान असं पाणी टाकून बघा मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पीठ हे भिजवून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ नाही करायचं, असं थोडं घट्ट राहू द्यायचं, पाण्यासारखं नाही करायचं. तर छान असं पीठ भिजून झाले. तर बघा अशा एवढं पातळ आहे, म्हणजे घट्ट आहे. तर आता इकडे बघा मी कढई ठेवून घेतली, यामध्ये मी एक लहान चम्मच तेल टाकले, आणखी थोडंसं टाकते, खूप जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला. आता तेल गरम झाले, आता इथे मी फोडणी देते. इथे मी जिरं टाकून घेतले एक पाव चम्मच, आणि त्याचबरोबर ओवा घेतलेला आहे. थोडंसं परतवून घ्यायचं, गॅस बारीक आहे. आता मिरचीचा ठेसा जो आपण केलेला आहे तो परतवून घ्यायचा आहे. बघा छान परतवून झालं आहे. आणि आता आपण जी कोथिंबीर आहे तिला मी बारीक कापून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर आपण यामध्ये टाकायची. जितकी म्हणजे बारीक कापता येईल ना तेवढी बारीक कापा, कारण का माहिती आहे कोथिंबीर तर थोडी थोडी अख्खी राहिली ना तर मग कापायला प्रॉब्लेम होतो वडीला.
आता ही आपण कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे। छान अशी एकजीव झाली का बघा। हाँ आता ही एकजीव झाली आहे कोथिंबीर, टाकली तेव्हा भरपूर होती ना, आता बघा अगदी थोडीशी झालेली आहे ना। आणि आता आपण हे छान अशी परतवून घेतली आहे बघा। आता आपण इथे आपलं जे पीठ आहे मिक्स केलेलं ते आपल्याला ओतायचं आहे। पाहू शकता किती घट्ट आहे किंवा किती पातळ आहे। तसं सर्व हाताने आपण हे काढून घ्यायचं। तसं भांड्यामध्ये आपल्या पाणी टाकायचं, विसळून घ्यायचं, जास्त नाही टाकायचं आणि ते थोडंसं ओतून घ्यायचं। आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे, गॅस फास्ट नाही करायचा, मध्यम करायचा आहे आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचे। हे खूप असं घट्ट होत जातं जसं जसं आपण मिक्स करत जातो तेव्हा। बघा अशा पद्धतीने हा मस्त असा गोळा झालेला आहे, छान झालाय बघा। पण हा कच्चा राहायला नको, त्यामुळे काय करायचं आहे आपण गॅस बारीक करायचा आहे आणि एक 2 ते 3 मिनटं आपण याची एक वाफ काढायची। तर बघा आपण वाफ काढून घेतले, आता छान हे पीठ शिजले गेलेलं आहे पाहू शकता। आता इकडे आपण एक ताट घेतलेला आहे आणि याला आपण तेल लावून घेतले व्यवस्थित। आता हे जे पीठ आहे शिजलेलं हे आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण काढून घेऊया आणि ताटामध्ये असं थापून घ्यायचंय। तर हे खूप गरम आहे ना, तर थोडंसं आपण हाताला पाणी लावायचं आणि थापायचं आणि गरमागरमच थापायचंय, थंड होऊ नाही द्यायचं। तर मी थोडंसं हाताला पाणी लावून थापून घेते। आता यावरती ना मी थोडीशी तीळ टाकत आहे कारण दिसायला छान दिसतात वडे आपल्या। आणि परत एकदा हाताने असं आपण वरनं दाबून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे ना छान असं थंड करून घ्यायचं आणि नंतर मग वड्या कापायच्या। तर बघा आपण जे कोथिंबीर वडी थापून घेतली होती ही थंड झालेली आहे, आता मी कापून घेते। आपल्याला जसा आकार पाहिजे तसं कापून घ्यायचं। आता ना मी एका बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। वड्यांना छान कापल्या जातात, तुम्हाला मी वड्या काढून दाखवते। तर बघा छान अशा कापल्या गेल्या आहेत, मी थोड्या ना मोठ्या कापल्या गेल्या आहेत माझ्याकडनं, तर तुम्ही लहान पण कापू शकता। इथे तेल छान गरम झाले, वड्या तळताना अजिबात तुटल्या वगैरे नाही आहेत, छान होतात। आता ह्याच्यावरचे मी तीळ लावले ना, ते खूपच तेलामध्ये तीळ नुसते ते उडत आहेत आपण लावले होते ते। अशा पद्धतीने ना ह्या सर्व वड्या तळायच्या आपण। एकदम तेल आहे ना चांगलं गरम करायचं, म्हणजे एकदम कडकडीत नाही पण चांगलं करायचं गरम। आणि तळताना कसं पटकन तळल्या जातात तर पाहू शकता बघा, कलर पण किती छान आला आहे।
आता अशा पद्धतीने मी दुसऱ्या पर वड्या तळून घेते. तिथे मी तीन तीन चार चार अशा ह्या वड्या सोडून घेतलेल्या आणि मस्त तळून झालेल्या आहेत. मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूची बेल पण प्रेस करा. छान अशा ही कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. खायला मस्त लागते, वरनं कुरकुरीत, आतनं एकदम मऊ. पाहू शकता मस्त वड्या झाल्या आहेत. एक तुम्हाला तोडून पण दाखवते मी, बघा छान झाले आहेत. तर मैत्रिणींनो, परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.